Myself, M.M. Kazi from JKG College, Kolhapur, Commerce Department. Today I have discussed the topic Rashtriya Falotpadan Mandal. Falotpadan Kshetracha Ekatmik Vikasala Chalna Denyasathi Rashtriya Falotpadan Mandalachi 10HB Sthapana Karanyat Aali. Uccha Darjyache Falotpadan Krushi Vyavsayacha Vikas Sadhanyat Ya Samsthena एक मोलाचं योगदान दाखवलेलं आपल्याला दिसून येतं. हे महामंडळ किंवा हे मंडळ उद्यान विद्या व्यवसाय व सहकारी संस्थांना अंशदाने देते, तसेच फलोत्पादन उत्तेजन सर्व्हिसेस पुरवते. सहकारी संस्थांना मालाची प्रतवारी करणं, शीतगृह सोयी करणं किंवा शीतकरणयुक्त वाहतूक साधनं इत्यादींसाठी आर्थिक मदत करतं. प्रस्तुत प्रकरणात आपण काय बघायचं आहे तर या मंडळाची स्थापना कशी झाली, याचं प्रशासन काय, याचे कार्य काय असतात, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय असतात, इथपर्यंत आपण अभ्यास करणार आहोत. त्याच पद्धतीनं याच्या स्थापनेचा जर विचार केला की राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाची स्थापना कशी झाली हो, तर भारत सरकारने सन 1984 राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाची स्थापना केली. ही स्वायत्त संस्था असून ती 1860 नोंदणी कायद्यानुसार स्थापन झालेली आहे. त्याच पद्धतीनं फलोत्पादनातील एकात्मिक विकासाला चालना देणं, फळे व भाजीपाल्याचे उत्पादन यांची प्रक्रिया यांचा समन्वय साधण्याचा मदत करणं व व्यवहारांना प्रोत्साहन देणं ही प्रमुख उद्देश या मंडळाची स्थापना करण्याच्या पाठीमागे आहेत. त्याच पद्धतीनं फलोत्पादन क्षेत्रातील उत्पादन प्रक्रिया व विपणनासाठी भक्कम आधारभूत संरचना निर्माण करणं आणि सुगीतर व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करून नुकसान टाळणं हे उद्देशनिहाय कार्य या महामंडळाचं आहे. त्याच पद्धतीनं ऍडमिनिस्ट्रेशनचा जर विचार केला तर राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाचे व्यवस्थापन सर्वोच्च पदी असणाऱ्या संचालक मंडळामार्फत चालतं. त्याच पद्धतीनं केंद्रीय कृषी मंत्री हे संचालक मंडळाचे अध्यक्ष असतात, तर केंद्रीय कृषी राज्यमंत्री हे मंडळाचे उपाध्यक्ष असतात. शिवाय इतर 8 सदस्य यामध्ये असतात. राष्ट्रीय फलोत्पादन बोर्डाच्या प्रशासकीय कारभारासाठी व्यवस्थापन समिती ही कार्य करत असते. केंद्रीय सचिव या समितीचे अध्यक्ष असतात, तसेच इतर 5 सदस्य या समितीत असतात, मेंबर्स म्हणून कार्य करत असतात. मंडळाच्या कार्यावर सामान्य देखरेख ठेवणे, दिशादर्शन करणे, कार्यावर नियंत्रण ठेवणे इत्यादी भूमिका या व्यवस्थापनावर करण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच पद्धतीनं मंडळाची मुख्य कचेरी हे हरियाणातील गुरगाव येथे आहे. याचे ऑब्जेक्टिव्ह बघायचे झाले तर उच्च दर्जाच्या फलोत्पादन शेती व्यवसायाचा विकास साधणं आणि क्षेत्रातील फलोत्पादन व्यवसायाला चालना देऊन त्यास व्यापारी फलोत्पादन केंद्राचे स्वरूप प्राप्त करून देणं हे याचं एक ऑब्जेक्टिव्ह आहे. त्याच पद्धतीने व्यवस्थापनाच्या आधारभूत संरचनेचा विकास साधणं, व्यवसायाबाबत बाजार माहिती व्यवस्था मजबूत करणं, त्याच पद्धतीनं सुधारित पद्धतीने उच्च तंत्रज्ञानाच्या विशिष्ट जातीच्या फळांच्या विकासासाठी संशोधन करणं, रिसर्च करणं, त्यांना सहाय्य देणं हे देखील कार्य ही समिती किंवा हे मंडळ पार पाडत असतं. त्याच पद्धतीनं देशातील फलोत्पादन उद्योगाच्या विकासाला चालना देणं, उद्यान विद्या विकास कार्यक्रमातील छोट्या शेतकऱ्यांचा सहभाग वाढवणं, शेतकऱ्यांचे आर्थिक आणि सामाजिक स्थान उंचावण्यासाठी उत्पादकांच्या संघ स्थापनेला उत्तेजन देण्याचं कार्य हे मंडळ करत असतं. तर राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या भूमिकेचा जर विचार केला तर शीतगृहासाठी अंशदान देणं हे खूप महत्वाची भूमिका या मंडळाची असते. राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाने शीतगृहाच्या उभारणीसाठी जवळजवळ उद्यान विद्या व्यवसायाच्या उत्पादनाच्या साठवणुकीसाठी शीतगृहांची उभारणी करणे, त्यांचे विस्तारीकरण करणे आणि आधुनिकीकरण करणे अशी अंशदाने दिली जातात. त्याच पद्धतीने हे मंडळ हंगामी उत्तर नुकसान टाळण्यासाठी देशभरात शीतगृहांच्या उभारीकरणासाठी प्रोत्साहन देत असतं. त्याच पद्धतीनं बिगर सरकारी संघटना, फळ उत्पादकांचा संघ, कंपन्या, सहकारी संस्था, कृषी उत्पन्न बाजार समित्या किंवा विपणन मंडळ, कृषी उद्योग संस्था, भागीदाराचा अथवा स्वमालकीच्या उद्यानविद्या संस्था अशा सगळ्यांना सहाय्य करण्याचं कार्य हे मंडळ करत असतं. त्याच पद्धतीनं फलोत्पादन उत्तेजन सेवा देण्याचं कार्य
किंवा देण्याची भूमिका हे मंडळ करत असतं. विशिष्ट क्षेत्रातील किंवा राज्यातील फलोत्पादन व्यवसाय विकासाच्या सद्यस्थितीचा आढावा घेणं, फलोत्पादन व्यवसायाच्या विविध पैलूंशी संबंधित प्राथमिक व दुय्यम सामग्री संकलित करणं, फलोत्पादन व्यवसायाच्या विकासावरील मर्यादा ओळखणं व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय सुचवणं आणि फलोत्पादन व्यवसायाच्या पद्धतशीर विकासासाठी किंवा विकासासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन व्यूहरचना आखणं इत्यादी उद्देश ह्या मंडळाचे असतात. त्याच पद्धतीनं उच्च दर्जाच्या फलोत्पादनासाठी किंवा त्याच्या विकासासाठी हे मंडळ चांगल्या पद्धतीनं कार्य करत असतं किंवा चांगल्या पद्धतीची एक भूमिका पार पाडत असतं. हे मंडळ उच्च दर्जाच्या फलोत्पादन व्यवसायाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देतं. हे मंडळ फलोत्पादन व्यवसाय विकासाच्या उद्देशाने तंत्रज्ञान विकास कार्यक्रम राबवतो. त्याच पद्धतीने नवे तंत्रज्ञान लोकप्रिय बनवण्यासाठी आणि शेतीच्या व्यापारीकरणाबाबत तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी हे मंडळ प्रोत्साहन देतं. फलोत्पादन शेती पद्धती विकासाच्या उद्देशाने नव्या संकल्पनांचा स्वीकार करणं किंवा तंत्रज्ञानाच्या विनिमयाद्वारे कौशल्याचा दर्जा सुधारणं या दृष्टीने हे मंडळ सतत ऍक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करतं. याशिवाय हे मंडळ विशिष्ट समस्येबाबत संशोधन प्रयत्नांचे एकत्रीकरण करतं, अमलगमेशन करतं, देशी पिकांची वेगवान वृद्धी व लोकप्रियता वाढवण्यासाठी मदत करतं. त्याच पद्धतीनं फलोत्पादन व्यवसायाचा दर्जा सुधारावा यासाठी हे मंडळ खूप महत्व देतं. नव्या तंत्रज्ञानाचा परिचय करणं, प्रगतशील शेतकऱ्यांची भेट घेणं, उत्तेजनात्मक आणि विस्तार व्यवहार देशांतर्गत आणि विदेशातून तज्ज्ञ सेवा मागवणं, तंत्रज्ञानाबाबत जाणीव जागृती निर्माण करणं किंवा वर्कशॉप घेणं, सेमिनार घेणं, निरीक्षणे किंवा रिसर्च करणं, वेगवेगळे स्टडी करणं इत्यादी कार्ये या मंडळाच्या विविध प्रयत्नांमुळे केले जातात. त्याच पद्धतीनं सुगीनंतरच्या आधारभूत संरचनांचा विकास करणं हे देखील भूमिका हे मंडळ पार पाडत असतं. फलोत्पादन व्यवसायातील सुगीनंतर काळानुसार नुकसान टाळण्यासाठी आणि उपभोक्त्यांना दिलेल्या किमतीतील उत्पादकांचा हिस्सा वाढवण्यासाठी हे मंडळ प्रयत्नशील असतं. यासाठी मंडळाने फलोत्पादन पिकाच्या आधारभूत संरचनेचा व्यवस्थापनासाठी एकात्मिक प्रकल्प राबवत आहे. ही गोष्ट वेगळी आहे, तरीही अंतर्गत उद्यानविद्या व्यवसायांना जास्तीत जास्त 1 कोटी रुपयापर्यंतची आर्थिक मदत केली जाते. प्रतवारी करणे, बांधणी करणे, शीतपूर्व एकक किंवा शीतगृहे, शीतगृहे वाहतूक साधने इत्यादीसाठी हे मंडळ चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्हशील काम करत असतं. त्याच पद्धतीने जर पुढचा विचार केला, विपणन सेवेचा विकास देखील हे मंडळ करत असतं. कशा पद्धतीनं करत असतं आणि का करत असतं तर भारतात 8व्या पंचवार्षिक योजनेपासून उद्यानविद्या व्यवसायाचा विकासाचा वेग वाढला. 7व्या योजना काळात जरी उद्यानविद्या व्यवसायाला प्राधान्य क्षेत्र म्हणून महत्व दिले गेले असले तरी 8व्या योजनेतच व्यवसायावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले. राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाने ऋतू कर्जावर विपणन सेवेचा विकास साधण्यासाठी 1993-94 मध्ये खास चांगल्या पद्धतीची योजना सुरू केली आणि त्या योजनेद्वारे फुलांचं उत्पादन, आळंदी उत्पादन किंवा फळे व भाजीपाला विपणन, फळे व भाजीपाल्यावरील प्रक्रिया अशा क्षेत्रातील प्रकल्पांना वित्त पुरवठा झाला आणि सहकारी संस्था, खाजगी क्षेत्र, प्रमंडळीय क्षेत्र, बिगर सहकारी संघटना इत्यादींच्यासाठी हे मंडळ खूप ऍक्टिव्हशी काम करून त्यांना 4% सेवा शुल्क आकारून हा वित्त पुरवठा केला आणि त्यामुळे काय झाले की इम्प्रूव्हमेंट होत गेली या फळे आणि भाजीपाल्यांच्या बाबतीमध्ये. त्याच पद्धतीने त्यांना बाजार आणि माहिती सेवा देण्याची भूमिका हे मंडळ पार पाडत असतं. तर उद्यानविद्या व्यवसायातील पिके शीघ्रनाशी स्वरूपाची असतात, यामुळे एकंदरीत उद्यानविद्या व्यवसायाच्या विकासाच्या दृष्टीने, उत्पादकांच्या हितरक्षणाच्या दृष्टीने या पिकांच्या विपणन व्यवसायाला किंवा व्यवस्थेला फार एक इम्पॉर्टन्स प्राप्त झालेली आहे. म्हणून उत्पादक, ग्राहक आणि बाजारातील इतर घटकांना बाजार योजनेची योग्य दिशा ठरवण्याकरता तत्पर माहिती उपलब्ध होणे आवश्यक ठरते आणि ही माहिती उपलब्ध झाली की ऑटोमॅटिकली एक चांगल्या पद्धतीची कन्सेप्ट ही या मंडळामध्ये राबवण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच पद्धतीनं ग्रामीण क्षेत्रात पौष्टिकता उद्यानांची स्थापना करणं म्हणजेच काय हो तर मानवाला पौष्टिकता पुरवण्यात विविध फळांची भूमिका महत्वाची ठरते. फळांमधून प्रोटीन्स, कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन्स, व्हिटॅमिन ए किंवा थायमाइन, रायबोफ्लोविन यासारखे पौष्टिक घटक मिळतात. ग्रामीण क्षेत्रातील समाजाच्या दृष्टिकोनातून किंवा समाजाच्या गरीब वर्गाला वाढत्या प्रमाणात पौष्टिक फळांची उपलब्धता व्हावी या उद्देशाने या मंडळाने पौष्टिकता उद्यानांची काय केली, स्थापना केल्याने एक प्रकल्प सुद्धा राबवला.
त्याच पद्धतीने हे मंडळ प्रशिक्षण आणि उत्पादकांच्या भेटीचे देखील आयोजन करतं. म्हणजे विविध संशोधन केंद्रामध्ये किंवा विद्यापीठामध्ये होणाऱ्या कृषी तंत्रज्ञानाच्या संशोधनाची माहिती भौतिक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नसते. यासाठी हे राष्ट्रीय उत्पादनाद्वारे किंवा राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ शेतकऱ्यांच्या ताज्या संशोधनाची माहिती उपलब्ध करून देतं आणि एक चांगला बेनिफिट मिळवून देण्याचं कार्य हे मंडळ करत असतं. त्याच पद्धतीने व्यावसायिक कौशल्य आणि उत्पादन क्षमतेच्या वाढीसाठी हे मंडळ नेहमी चांगली भूमिका पार पाडत असतं. याचा पुढचा जर विचार केला तर हे मंडळ फक्त एवढंच कार्य करून थांबत नाही, तर पिकांची उत्पादकता वाढवणे आणि ग्रामीण क्षेत्रात रोजगार निर्मिती करणे या दृष्टीने मधुमक्षिका पालन महत्वाचं ठरते. त्याच पद्धतीनं सरकारने मधुमक्षिका पालनास उत्तेजन देण्याचे धोरण स्वीकारले आणि राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाचे मधुमक्षिका पालन व्यवसायात पायाभूत सुविधा देण्याची देखील जबाबदारी उचलली आणि त्यामुळे एक चांगला बेनिफिट या मंडळाने दिल्यानं एक शेतकऱ्यांना आधार आणि दिलासा मिळाला. जे लोक फळे आणि भाजीपालाचं उत्पादन घेतात, पण मेन म्हणजे माहिती दिली जाते, पण ही माहिती अक्वायर करण्याची एक टेक्निक शेतकऱ्याकडे असली पाहिजे, तरच याचा इम्पॅक्ट त्या काळापर्यंत होऊ शकतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथपर्यंतच बघूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक बघण्याचा प्रयत्न करूयात. थँक्यू.